नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची राजकारणातील महत्त्वाची बातमी नरेंद्र मोदी यांच्या राज्यात अनेक सभा होत असताना या जिल्ह्यात मात्र त्यांच्या सभेला अगदी सर्व रिकाम्या खुर्च्या होत्या रिकाम्या खुर्च्यांसमोर त्यांनी भाषण केलं सविस्तर बातमी बघण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या मराठी न्यूज लाईव्ह या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे तर मित्रांनो महत्वाची बातमी अशी आहे की राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत महाविकास आघाडीकडून शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले तसेच महायुतीकडून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या सभा होत असताना अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे राज्यात फेल होताना दिसत आहेत नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आपण क्षणचित्रे बघू शकता मोदी समोर भाषण करत आहेत आणि जनता मात्र अक्षरशः रांग लावून बाहेर पडत आहे आणि मोदींचं तेच तेच रटाळवानं भाषण ऐकण्यात त्यांना रस वाटत नाही गेल्या अडीच ते तीन वर्षात भाजपाने केलेलं राजकारण राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडीचं केलेलं पाप आणि महागाई तसेच त्याच त्याच घोषणा भाजपाच्या मोदींच्या ऐकून लोक कंटाळली आहेत असं दिसतं त्यामुळे मोदी असोत किंवा अमित शहा असोत त्यांच्या सभेला गर्दी होते मात्र भाषण सुरू झालं की लोक पळून जातात असंच दिसतं त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येण्याची शक्यता आहे कारण आपण बघू शकता शरद पवारांच्या सभेची गर्दी उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी जसं लोकसभेला वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने फिरलं तसंच यावेळीसुद्धा महाविकास आघाडीच येईल असं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येईल की महायुती म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य येईल आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र